कथा कांचन मृग जी ए कुलकर्णी। त्या घनदाट अरण्याच्या कडेला एखादे जीर्ण कोरडे पान पडावे त्याप्रमाणे व्याधांची ती वसाहत होती आणि भोवतालच्या रुद्र परिसरात ती अगदी एकाकी असहाय्य दिसत होती। कोणत्याही क्षणी ते विकराळ अरण्य एक घास करून तिचा विध्वंस करून टाकेल असे वाटे, पण गवताने आच्छादलेल्या त्या झोपड्यात राहणारे व्याध मात्र तेथे विश्वासाने राहत आणि खांद्यावर धनुष्य बाण असला की सारे अरण्य एका दृष्टिक्षेपातच पुसून टाकू असा अहंकार त्यांच्यात दिसे। ते समूहाने मृगयासाठी बाहेर पडत व सायंकाळी परतताना प्राण वाचवण्याची पराकाष्ठा करत हतबल झालेल्या हरिणांची सैल रक्ताळलेली शरीरे त्यांच्या खांद्यांवर असत। त्यांचे डोळे काचमण्यांप्रमाणे होते आणि वेगवान वाऱ्याला डौलाने घेणवणाऱ्या त्यांच्या रेखीव माना सर्व ईर्ष्या संपल्यामुळे निर्बल होऊन लोंबत असत। एका कृष्ण बाहू व्याधाने सोडलेला तीर उरात घेऊन एक हरिण रक्ताचा श्वास टाकत अडवे झाले की अरण्यात कोठेतरी एक नवे शावक कोळ्या गवतावर वाढू लागून पुष्ट होऊ लागे। हरी नकळत आपले प्राण कोणत्या तरी अज्ञात बाणाच्या टोकावर ओलीस ठेवू लागले आणि त्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळावर तो वृद्ध व्याध स्वतःशीच हरवलेला बसून असे। भोवतालच्या आयुष्याकडे पाहताना त्याचे डोळे निर्विकारपणे सारे प्रतिबिंबाप्रमाणे साठवून घेत, पण त्यांच्यात जाणीव दिसत नसे। परंतु संध्याकाळी हरिणांची शरीरे घेऊन व्याध परत येऊ लागले की तो अत्यंत उत्कंठित नजरेने त्यांच्या जवळ जाऊन प्रत्येक हरिणाकडे पाहत असे। शेवटचा व्याध परतला। रात्रीच्या समयी वसाहत वन्य फुलाप्रमाणे मिटली की क्षणिक उत्सुक झालेले त्याचे डोळे विझून तो पुन्हा स्तब्ध बसत असे। इतर व्याध त्याच्याकडे दुर्लक्ष करत असत। नुकतीच धनुष्याची दोरी ताणण्याचे बळ आलेली पोरे त्याला वेडावून दाखवत आणि वस्तीमधील कोणीतरी स्त्रिया इतरांच्या मृगेमधून मिळालेले अन्न निर्विकारपणे त्याच्या पुढे ठेवत असत। परंतु त्याच्या डोळ्यांवर मात्र एकच एक प्रतिमा कायमची उमटली होती। वनदेवाच्या धनुष्यावरून निघालेल्या तीराप्रमाणेच वेगाने धावणाऱ्या मृगाला बाणानं विद्ध करणे हे तर त्याला अगदी सहजच होते, पण मृग धावत असता त्याच्या कोणत्याही गतिमान पायाचाही त्याने क्षणात छेद करून दाखविला असता। तरसासारख्या क्षुद्र जनावराने ओरबाडून टाकलेल्या अवशेषाप्रमाणे दिसणारी हरिणांची कलेवरे मोठ्या अभिमानाने घेऊन इतर व्याध मिरवत येत तेव्हा त्याला प्रथम अतिशय घृणा वाटे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्यात त्याला मलिनता वाटे। परंतु तारुण्यात असता तो एकदा अरण्याच्या अगदी निबीड भागात गेला होता। त्या ठिकाणी जायची कल्पना येताच त्याच्या सहकाऱ्यांच्या पायातील बळच ओसरले होते, कारण अरण्याचा तो भाग अत्यंत दुर्गम तर होताच, पण व्याध वंशापैकी कोणीही अद्याप त्या ठिकाणी पाऊल टाकले नव्हते। पण माणसाने जे पाहू नये जे जाणू नये तेच नेमके पाहण्या जाणण्याजोगे असते ही ईर्ष्या त्याच्यात जळत होती आणि एकाकी असून देखील धैर्य खचू न देता त्याने त्या भागात प्रवेश केला होता। कोणताही उत्पात निर्णय घेताना मानव अत्यंत एकाकीच असतो हे ज्ञान त्याला रक्तातच होते। आत आत जाताना एका अदृश्य प्रपाताचा ध्वनी जास्त विशाल होत कानांवर आदळू लागला आणि भोवतालच्या वृक्षांवर कंपनाची थरथर दिसू लागली। त्या हिरव्या उग्र गर्दीतून अनंत डोळे आपल्याला रोखून पाहतायत असा त्याला सतत त्रास होऊन त्याचे धैर्य देखील दुबळे होऊ लागले। पण एक वळण ओलांडून येताच डोळ्यांचे एकदम झगझगीत हिरे झाल्याप्रमाणे तो चमकला आणि जागच्या जागी स्तंभित झाला। समोरील अरण्य आता विरळ होऊन पलीकडे मुक्त प्रदेश दिसत होता आणि तेथल्या हिरवळीवर कांचन मृग डौलाने विहरत होता। त्याचा सुवर्ण रंग राजकेवड्यासारखा होता आणि त्याच्या अंगावर नील माणकांचे तेजस्वी ठिपके होते। त्याने अंगाला गती देऊन सम्राट पाऊल टाकले की त्यातील रत्न रत्न क्षणभर झळकून तृप्त होत असे।
कांचन मृगाभूती दैदीप्यमान प्रकाशाची वलय सोनरंगी चांदण्याप्रमाणे पसरले होते. विस्मयाचा पहिला आघात ओसरल्यावर त्याच्यातील व्याध नव्या ईर्षेने धुंद झाला. आतापर्यंत शतावधी मृग अरण्यातून वसाहतीत आले, पण त्यात एकही कांचन मृग नव्हता. एवढेच नाही तर कोणत्याही व्याधाने अद्याप तो पाहिला देखील नव्हता. त्याने धनुष्य काढले आणि ताणलेली दोरी बाणाच्या जिभेने बोलण्यास आतुर झाली. त्याचे शरीर त्याच प्रत्यंचे प्रमाणे उत्सुक झाले आणि दृष्टी बाणासारखी झाली. कांचन मृग क्षणभर त्याच्याकडे पाहत असतानाच बाण वेगाने त्याच्या उरात शिरला आणि रक्ताच्या धारेचा अंतोद्गार काढून कांचन मृग जमिनीवर कोसळला. अत्यंत हर्षाने व्याध त्याच्याकडे धावला व त्याने त्या अद्याप उष्ण अंगाच्या सुवर्ण रंगावरून हात फिरविला. त्याच्या स्पर्शाने नील माणके हलून लखलखली. विजयाच्या उन्मादात व्याधाने आपल्या दंडावरील सर्पमुखी ताईत काढला व कांचन मृगाच्या गळ्याभोवती अडकवला. मग त्याने भोवतालच्या झुडपातून हृदयाच्या आकाराची पाने असलेल्या वेली तोडून आणल्या. त्याने कांचन मृगाभोवती गुंडाळून त्यास पूर्ण आच्छादून टाकले व त्याला सहजपणे पाठीवर टाकून तो पंख असलेल्या पावलांनी परतला. तो व्याध वस्ती जवळ आला. त्यावेळी रात्र गडद झाली होती व त्याचे मित्र झोपड्यांसमोर जाळ पेटवून सचिंतपणे त्याची प्रतीक्षा करत होते. शेकोटी काही अंतरावरून काळ्या स्वापरावरील लाल जखमेप्रमाणे दिसत होती. त्याची पावले जवळ येताच वस्तीतील कुत्री वेड्याप्रमाणे भुंकू लागली. तरुण व्याधांनी धनुष्य सज्ज केली आणि वृद्ध व्याध शांत सावध नजरेने अंधारात पाहू लागला. व्याधाने पिंपळाजवळ येताच कांचन मृग बाजूला लपवला व तो आपल्या मित्रांसमोर आला. आम्ही तुझीच वाट पाहत होतो, तू कोठे गेला होतास? तुला काही मृगया मिळाली नाही? एका ज्येष्ठ व्याधाने विचारले. व्याध स्वतःशीच हसला. तो म्हणाला, आज मी अरण्याच्या उत्तर भागात गेलो होतो. त्याचे शब्द ऐकताच इतर व्याधांचे चेहरे भयभीत झाले व त्यांचे बोलणे थांबले. त्या ठिकाणी यापेक्षा घनदाट अरण्य आहे. तेथे राक्षसिणीला पान्हा फुटल्याप्रमाणे वाटणारा पाण्याचा शुभ्र प्रपात आहे आणि सदैव मेघ गर्जना होत असल्याप्रमाणे ध्वनी निर्माण करीत तो खालच्या दरीत नाहीसा होत आहे. त्या ठिकाणी मी कांचन मृग पाहिला. कांचन मृग? कांचन मृग म्हणजे काय? ज्येष्ठ व्याधाने विचारले. त्याचे अंग सोन्याचे आहे व त्यावर तेजस्वी रत्नांचे गोलक आहेत. तो चालत असता त्याच्या भोवती दैदीप्यमान तेजाचे वलय निर्माण होते आणि त्याचे अंग देव कापसासारखे मऊ आहे. अशक्य असला मृग असणे अशक्य आहे. मी इतकी वर्ष मृगया केली, परंतु असल्या मृगाच्या दर्शनाने माझी दृष्टी कधी तृप्त झाली नाही. दुसरा एक व्याध उपरोधाने म्हणाला, आणि तसला मृग अस्तित्वात नाही हे आमचं भाग्यच. नाहीतर सोने खाता येणार नाही आणि रत्नेही घेता येणार नाहीत. अद्याप एकदाही पारद न केलेला एक व्याधपुत्र म्हणाला आणि भोवती निमूट बसलेल्या दोन व्याध स्त्रियांच्या चेहऱ्यावर त्या शब्दांमुळे कौतुक दिसले. पण व्याधाने त्याकडे दुर्लक्ष केले व तो ज्येष्ठ व्याधाला म्हणाला, आपणाला जे कधी दिसले नाही ते कधी अस्तित्वातच नव्हते अशी, किंवा आपणाला जे कधी प्राप्त झाले नाही ते मूल्यवान नव्हते अशी समजूत करून घेतल्याने आयुष्यात शांती मिळते, जीवन सुखाने जगता येते हे खरे आहे. पण अशी समजूत पूर्ण अज्ञानजन्य असते. मी स्वतः तो कांचनमृग पाहिला आहे. इतकंच नाही तर मी त्याची मृगया करून त्याला येथे आणले आहे. त्याच्या शब्दांनी सारे विस्मित झाले व त्याच्याकडे अविश्वासाने पाहू लागले. तो स्मित करत पिंपळापाशी आला व त्याने वेलींनी आच्छादलेला कांचन मृग देह काढून त्यांच्या पुढे ठेवला. आता तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पहा,
त्याच्यावरील आच्छादन काढल्यावर या ठिकाणी तेजस्वी पहाट होईल आणि सूर्यबिंब दिसू लागेल. ज्येष्ठ व्याधाने थरथरत्या हातांनी वेली बाजूला केल्या. इतरांनी समूह करून डोळे ताणून पाहिले आणि मग संतप्त होऊन त्याच्याकडे नजरा लावल्या. वयोवृद्ध आदरणीय अशा ज्येष्ठाचा उपमर्द करणे तुला शोभले नाही. ज्येष्ठ व्याध संतापाने म्हणाला व तिथून आपल्या झोपडीकडे गेला. व्याधाने विस्मयाने मृगाकडे निरखून पाहिले व त्याचे सर्वांग बधीर झाल्याप्रमाणे निर्जीव झाले. आता भोवती कुत्सित शब्दांचे उद्गार ज्वालेप्रमाणे उमटू लागले. सर्वत्र उपहासाच्या हास्याच्या लहरी प्रकट होऊ लागल्या आणि भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे तो व्याध विकल होऊन गोठलेल्या डोळ्यांनी समोर पाहत राहिला. समोर कांचन मृग नव्हता. प्रतिदिनी त्यांच्यातील प्रत्येक व्याध खांद्यावर टाकून आणत असे तसल्याच सामान्य हरणाचे शव समोर पडले होते. पण त्याच्या सभोवती असलेला सर्पमुखी ताईत निसंशय त्याचाच होता. मी कांचन मृग स्वतः पाहिला होता. त्याच्या उरात माझा बाण रुतला होता. हताशपणे तो म्हणाला. भोवतालचा उपहास वाढत गेला. त्या कुत्सित हसण्याच्या ध्वनी पासून निसटण्यासाठी तो वेगाने अंधारात धावत गेला आणि चंडी देवीच्या मंदिरात अंग टाकीत गुडघ्यात मान घालून रात्रभर तो मूढपणे बसून राहिला. त्या दिवसापासून त्याने मृगया सोडली. पुन्हा पुन्हा तो प्रपाताजवळील अरण्यात जाऊन डोळ्यात प्राण आणून दिवसच्या दिवस बसून राहू लागला. शिलाखंड भग्न करणाऱ्या त्या जलोघाचा ध्वनी विरून गेल्याप्रमाणे त्या बाबतीत त्याचे कान वधीर झाले आणि क्षीण होत चाललेल्या देहाची व्यथा त्याला जाणविणाशी झाली. शेवटी त्याला पाऊल उचलेला. त्याची दृष्टी मंद झाली. एक दिवस तो अति कष्टाने पुन्हा एकदाच त्या ठिकाणी गेला व त्याने आपले धनुष्यबाण त्या उग्र धवल जलोघाबरोबर खालच्या सदैव भीषण दरीत विसर्जित केले. तेव्हापासून पिंपळाखाली बसून तो व्याधांचीच मृगया करून येणाऱ्या व्याधांची निर्विकारपणे वाट पाहू लागला होता. आता इतर सारे व्याध निद्राधीन झाले. साऱ्या अरण्यावर गूढ गंभीरता पसरली. पण भोवतालचा अंधार मात्र लाख पिंपळ पानांनी सळसळू लागला. तेव्हा आपल्या हताश निद्रेतून व्याध अकस्मात जागा झाला. तीच अनिवार अतृप्त ओढ पुन्हा नव्या वेदनेने त्याच्यात जागी झाली आणि तो उठला. आपला देह इतका तरल आणि व्याधीहीन पाहून तो विलक्षण विस्मित झाला व तो नव्या उत्साहाने अरण्यात चालू लागला. प्रपाताचा ध्वनी वाढत जात प्रचंड निनादाने भोवती विस्तारू लागला. व्याध आपल्या अतिपरिचित शिलाखंडाजवळ आला तेव्हा त्याचे डोळे हर्ष आणि अविश्वास यांनी विस्फारित झाले. समोरच्या हिरवळीवर प्रकाश पसरला होता व त्याच्या मध्यभागी कांचन मृग विश्रांती मग्न बसला होता. साऱ्या आयुष्यभर कोंडलेली ईर्ष्या आणि अवमानाची वेदना दोन्ही त्याच्या जाग्या झाल्या. तो अत्यंत निरव पावलांनी त्या प्रकाश वर्तुळाजवळ आला व त्याने आवेगाने कांचन मृगावर झडप घातली. कांचन मृगाने सहजपणे आपले अंग सोडवून घेतले व तो उभा राहिला. मला बंदीवान करायचा प्रयत्न वृथा आहे आणि शिवाय त्याची काही गरजही नाही. दिमाखाने मान उडवत तो म्हणाला, तुला ज्या ठिकाणी मला न्यायचे आहे तेथे मी आनंदाने येईन. आज तू माझा अतिथी आहेस. मला एकदा तरी तुला माझ्या गणभूतात न्यायचे आहे. कांचन मृग खरोखरच असतो इतकेच नाही तर मी त्याला हस्तगत केले आहे हे मला त्यांना एकदा दाखवायचे आहे. हा परिमार्जनाचा जयाचा क्षण आहे. कांचन मृगाच्या चेहऱ्यावर किंचित स्मित दिसले आणि त्याच्यावरील रत्ने क्षणभर चमकून गेली. पण तो काही न बोलता आपली तेजस्वी प्रभावळ घेऊन व्याधाबरोबर चालू लागला. निमिषार्धात ते व्याध वस्तीजवळ आले तेव्हा आयुष्यभर सहन केलेल्या उपहासाची स्मृती होऊन निदान आता तरी आपल्याला दिव्य क्षण आलाय या जाणीवेने त्याला अतिसुख वाटले. त्याने तेथूनच सर्वांना हर्षभरित स्वरात सांगितले, तुम्ही मला हसलात
माझा पाण उतारा केला, आता आता प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा, कारण हसण्याचा क्रम आता माझा आहे. अनेक व्याध जवळून जात होते, पण कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. आता अतिवृद्ध झालेला ज्येष्ठ व्याध जर्जर पावलांनी सरकत पुढे येत होता. व्याध कांचन मृगासह त्याला सामोरा गेला व तेच शब्द त्याने पुन्हा उच्चारले, पण वृद्धाने त्याच्याकडे पाहिले नाही की कांचन मृगाच्या तेजाने तो दिपला नाही. पण हे सारे व्याध एकाच दिशेने जात आहेत हे पाहून आश्चर्याने तो देखील मागोमाग निघाला. सारे व्याध पिंपळाजवळ जमले होते. तेथील दृश्य पाहून व्याध दचकला व स्वतःला विसरला. पिंपळाजवळ स्वतःचेच जीर्ण वस्त्रांतील प्रेत होते व इतर व्याध व्यथित चेहऱ्यांनी भोवती उभे होते. व्याधाच्या तोंडून विस्मयाचा उद्गार निघाला व त्याने बावरलेल्या डोळ्यांनी कांचन मृगाकडे पाहिले. कांचन मृगाने शांतपणे मान हलवली व म्हटले, चल आता परत आपण माझ्या प्रदेशात जाऊ. आता येथे तुझा संबंध राहिलेला नाही. परतल्यावर कांचन मृग हिरवळीवर बसला व त्याने व्याधाला म्हटले, मी तुझ्याबरोबर यायला तयार झालो त्याच वेळी ते तुझ्या ध्यानात यायला हवे होते, कारण कोणत्याच मानवाला सजीव असता कांचन मृगास हस्तगत करण्याचे भाग्य लाभत नाही. तू आपली एक फार मोठी वंचना करून घेतलीस. एका तेजस्वी क्षणी मी तुला दिसलो, परंतु तेवढ्याने तुझे समाधान झाले नाही. ती प्रतिमा दृष्टीपटलावर घेऊन तू रममाण झाला नाहीस. माझी मृगया करून माझ्यावर सत्ता गाजविण्याचा तुला मोह झाला. आपला विजय दाखवून इतरांकडून धन्यता स्वीकारण्याची ईर्ष्या तुझ्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे तुझ्या हाती एका सामान्य निर्जीव हरिणाचे शव पडले. व्याधा, साऱ्या जीवनात तुला एक उत्कट ज्ञान कधीच प्राप्त झाले नाही. प्रत्यक्ष हत्येपेक्षा मृगयेतील पाठलागात जास्त आनंद असतो. स्वप्नांना जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न झाला की हाती निर्जीव तेजहीन शव मात्र पडत असते. कांचन मृगाजिनाची सुवर्ण वस्त्रे परिधान करण्याची अभिलाषा धरली किंवा केशकलापात त्याची तेजस्वी रत्ने खोचून कृष्ण पक्षातील निरभ्र आभाळाचे सौंदर्य मस्तकावर धारण करण्याचा मोह बाळगला, तर नेहमीच दुःखाचा राक्षस समोर उभा राहतो. अप्राप्य वस्तूच्या मागे धावण्यात जी धुंद जीव घेणे हर्षवेदना असते, तिचे स्थान क्षुद्र स्वामित्व कधीच घेऊ शकत नाही. व्याधा, ही आपली पहिलीच भेट नव्हे, तुला आठवते? म्हणजे या स्थानी आपले यापूर्वी कधी संभाषण झाले होते? व्याधाने चमकून विचारले. तू फुलपाखरू असताना एक धगधगी ज्योतीत दग्ध झाला होतास. मृग असताना मृग जलामागे धावत तू संतप्त वाळू मध्ये निष्प्राण झाला होतास. त्यावेळी मी तुला अत्यंत प्रेमाने आदराने येथे घेऊन आलो होतो. निरनिराळ्या स्वरूपात कांचन मृग पाहिलेल्या प्रत्येकास या प्रदेशात कधी ना कधी यावे लागतेच. फुलपाखरू ज्योतीत दग्ध होते आणि मृग मृग जलामागे धावतो, या घटना तुझ्या ज्ञानी सहमानवांना वेडपणाच्या वाटतात. व्याधा, हा तुमचा पूर्ण भ्रम आहे. आपण काय करतो याची त्यांना पूर्ण जाणीव असते आणि त्याच एका धुंद क्षणी ते खरे जगत असतात. वेड्या, फुलांच्या भोवती देखील काही काल फिरून वेद घेतल्याखेरीज एक तरी फुलपाखरू फुलावर उतरलेले तू कधी पाहिले आहेस का? आणि त्या फुलपाखराला ज्वालेच्या सानिध्यात येताना त्या धगीची जाणीव होत नसे असे का तुला वाटते? आणि मृगाला जलाभास होतो म्हणून फशी पडून का तो त्यामागे धावत जातो? ही देखील एक भ्रांत आहे. म्हणजे डोळ्यांना दिसले तरच मृगाला जलाचे अस्तित्व समजले. अंधकारात जर तो तृषार्थ झाला तर तो रात्रभर तहानेने तडफडत राहतो अशी का तुमची समजूत आहे? अरे, आपल्या वासाच्या सामर्थ्याने ज्याला अंधारात देखील जलाचा परिसर समजत असतो त्याला समोर वाहणारे मृगजल म्हणजे सामान्य जल नव्हे एवढे ज्ञान नसते अशी का तुमची कल्पना आहे? प्रत्येक जीवनातच असा एक क्षण येतो की सामान्यपणे निर्जीव बंधन
त्याचे मलिन आवरण, त्याचा त्याग करावा अशी उर्मी मनात निर्माण होते। साध्या फुलावरच हिंडण्याचा फुलपाखराला वीट येतो, त्याला अग्निपुष्पांची आस निर्माण होते। क्षितिजावरील ते ओले नसणारे पण सतत वाहणारे पाणी एका टोकाने प्राशन करत जाऊन क्षितिज रेषा पार शुष्क करून टाकावी अशी अप्राप्य इच्छा मृगाच्या हृदयात जागी होते आणि त्याच मनस्वी धुंदीत त्याचे शव मरुभूमीत निर्जीव होऊन वालुकामय होऊन जाते। आणि तू, तुला कांचन मृग हवा होता व त्यासाठी तू आपले आयुष्य अगदी विस्कटून टाकून हाडे झिजवलीस। फुलपाखरू, मृग, तू सारीच इतरांच्या दृष्टीने वेडे ठरला, पण कांचन मृग एकदा पाहिलेला जीव नेहमीच वेड्यात जमा होतो। सामान्य मृग पाठीवरून आणत जगण्यात त्याला समाधान नाही आणि कांचन मृग प्राप्य नाही, या ताणलेल्या प्रत्यंचेवर तुम्ही सतत जगावे हाच तुम्हाला अत्यंत दिव्य शाप असतो। व्याधा, तू येथे थोडी विश्रांती घे, कारण पुन्हा तुला आज्ञा झाल्यावर तुझा अनंत प्रवास सुरू व्हायचा आहे। तू अजिंक्य अशा पर्वत शिखरावर जाण्याची पराकाष्ठा करत भविष्यकाली मृत्यूस भेटणार आहेस। अथांग सागराच्या तळाशी जाण्याच्या ईर्षेने तू प्राण वेचणार आहेस आणि पंख असलेल्या शब्दांच्या पंजरी तू जीवनाचा सामर्थ्यशाली ओघ बंदिवान करण्याच्या प्रयत्नात ओठावर गीतांची लकेर ठेवून तुझे नेत्र निस्तेज होणार आहे। मला तुझ्या भाग्याचा अतिशय हेवा वाटतो। व्याधाने त्याच्याकडे विस्मित होऊन पाहिले व विषादाने म्हटले, म्हणजे ती कटु अतृप्तता नंतर देखील माझ्या मागे छायेप्रमाणे सतत असणार का? आणि या माझ्या भाग्याचा तुला हेवा वाटतो? कांचन मृगाने त्याच्याकडे अनुकंपेने पाहिले व म्हटले, एकदा कांचन मृग पाहिल्यावर तुला इतर व्याधांप्रमाणे जगणे इच्छा असली तरी शक्य आहे का? आणि तसल्या आयुष्याची तुला लालसा उरेल का? कांचन मृगाचे दर्शन हा आत्म्याला पंख फुटण्याचा क्षण असतो आणि त्याची प्रतिमा एकदा डोळ्यांवर उमटली की इतर सारे जग मृत होऊन जाते। तुमच्या क्षणभंगुर दवबिंदू सारख्या जीवनाला अर्थ येत असेल तर याच दिव्य शापामुळे। व्याधा, माझ्याकडे पहा व मी कसा दिसतो हे मला आणखी एकदा ऐकू दे। कांचन मृगाच्या या विनंतीचे व्याधाला आश्चर्य वाटले, पण तो म्हणाला, तुझे शरीर नक्षत्रांनी भरलेल्या आभाळासारखे आहे आणि तुझ्या तेजापुढे सप्तर्षी निस्तेज आहेत, पण तुझे डोळे धगधगीत कृष्ण वज्राप्रमाणे असता तू स्वतःच्या प्रतिबिंबाकडे कधी पाहिले नाहीस? कांचन मृगाने एक दीर्घ निश्वास सोडला। पहाटेच्या गंधवाही वाऱ्याच्या लहरी आल्यामुळे प्रपाताचा गंभीर निनाद क्षणभर सुगंधी झाला। त्याच साठी मी तुला कसा दिसतो हे मी विचारले। माझ्या डोळ्यांना भूत भविष्यकाळ दिसतो, शांत सागराच्या हृदयातील प्रक्षुब्धता दिसते आणि हिमपर्वताच्या अंतरंगातील अंगार दिसतो, पण त्या डोळ्यांना एक गोष्ट मात्र केवळ अशक्य आहे, त्यांना स्वतःचे प्रतिबिंबही दिसत नाही। व्याधा, कांचन मृगाला कांचन मृगाचे प्रतिबिंब देखील दिसण्याचे भाग्य लाभत नाही। आणि याच साठी मला तुझा अति हेवा वाटतो। मला अप्राप्य असे काही नाहीच। मला जर वाटले तर या सामर्थ्यशाली प्रपाताचा ओघ मस्तकावर घेत मला उभे राहता येईल, इंद्रधनुष्यावरून धावता येईल आणि दवबिंदूच्या स्फटिक प्रासादात निद्रा करता येईल। अप्राप्याच्या ईर्ष्येखेरीज तुम्हा मानवांचे सामान्य क्षणिक जीवन देखील अनेकदा असह्य भाराप्रमाणे होते। मी तर अमर, अप्राप्यप्सिताखेरीज अमरता म्हणजे कसला शाप आहे याची तुला कल्पना नाही। इतर सर्वत्र मी प्रतिबिंबित झाल्याप्रमाणे दिसतो, पण माझे रूप मला दिसत नाही। एकच रानफूल उराशी बाळगून जगणाऱ्या पाऊलभर पाण्याच्या तुकड्याला नदी होण्याची इच्छा असते,
नदीला पर्वत शिखरावरून जाण्याच्या उलट्या गतीची ईर्ष्या वाटते. प्रपाताला कड्यावरून धावून सरळ सागराच्या उसळत्या लाटातच विरण्याची उर्मी वाटते. व्याधा, गगनचुंबी कड्यावरून सरळ सागरात उतरलेला एक तरी प्रपात तू पाहिलायस का? ज्वालामुखीला सूर्य स्पर्श करावासा वाटतो. इंद्रधनुष्याला कृष्ण पक्षातील सहस्र ताऱ्यांनी खचलेली मध्यरात्र पाहावीशी वाटते. आणि आभाळाला पाऊल भर पाण्यात सामावून जाऊन एकच एक का होईना जिवंत फूल उरी धारण करावेसे वाटते. या साऱ्यांना कांचन मृग दिसतो, पण व्याधा, मला कांचन मृगाला मात्र जीवनात कांचन मृग नाही. तेव्हा तू माझ्या सानिध्यात काही क्षण थांब, कारण तुझा ही अवधी फार नाही. तुझ्या सारख्याला आतिथ्य दाखवणे हाच आनंद मला उरला आहे. कांचन मृगाचा स्वर व्यथित झाला व तो हिरवळीवर स्तब्ध बसला. व्याधाच्या मनात करुणा निर्माण झाली व तो अपार सहानुभूतीने कांचन मृगाकडे पाहत राहिला. आता भोवतालचे सारे अरण्य सहस्रावधी प्रकाश कणांनी तेजपुंज झाले आणि व्याध व कांचन मृग यांच्यातील नभांतरी शोभण्याजोगा आकृती बंध निर्माण होऊन तो चमकू लागला.